हो डायरेक्ट अँड इंडायरेक्ट स्पीच वरील हा पाचवा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये असलेल्या वाक्याचे इंडायरेक्ट स्पीच करायला शिकणार आहोत मित्र लेट असलेली वाक्य देखील इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्यच असतात म्हणून हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्हाला वाक्याचे इंडायरेक्ट स्पीच करता आले पाहिजे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता याचबरोबर इनडायरेक्ट स्पीच करण्याचे काही नियम सर्वच वाक्यांना लागू होतात ते लेटच्या वाक्यांना देखील लागू होतात म्हणून हे सर्व वाक्यांना कॉमन असणारे नियम विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच कसे करावे वी। या व्हिडिओमध्ये आलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता चला आता आपल्या विषयाकडे ओळूयात मित्रो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो लेट असलेल्या ले वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करण्यापूर्वी आपल्याला लेटचे जे अनेक अर्थ आहेत ते अर्थ अगोदर समजून घ्यावे लागतील चला तर मग हे अर्थ अगोदर आपण समजून घेऊया मित्रो लेटचा सर्वात महत्वाचा आणि पहिला अर्थ आहे तो म्हणजे सजेशन म्हणजे सूचना त्याचबरोबर बाहेरचे बंधन म्हणजे केले पाहिजे अशा अर्थाने देखील वाक्यात लेट येते त्याचबरोबर अर्ज म्हणजे उद्युक्त करणे किंवा आवाहन करणे किंवा गळ घालणे या अर्थाने देखील लेट वाक्यात येते ऍडवाइस म्हणजे उपदेश रिक्वेस्ट म्हणजे विनंती ऑफर म्हणजे मदत देऊ करणे ऑर्डर म्हणजे आज्ञा विष म्हणजे इच्छा अशा अनेक अर्थाने लेट येते याचबरोबर लेट हे सामान्य क्रियापूद म्हणून देखील येतं अशा वेळी त्याचे अर्थ वेगळे निघतात अलाव म्हणजे परवानगी देणे होऊ देणे किंवा न थांबवणे अशा अर्थी देखील लेट येतं त्याचबरोबर लेट नो अशी शब्द रचना येते त्याचा टेल असा अर्थ निघतो लेट हॅव अशी शब्द रचना येते त्याचा गिव असा अर्थ निघतो तर मित्रो या वरील अर्थाने जेव्हा लेट येतं त्यावेळी लागू होणारे नियम वेगळे आहेत तर सर्वसामान्य क्रियापद म्हणून जेव्हा लेट येतं त्यावेळी विधानार्थी वाक्याचे नियम लागू होतात लेटचे हे सर्व अर्थ असलेल्या वाक्याचे इनडा एक्सपीच आपण करणार आहोत तत्पुरी हे जे सुरुवातीचे अर्थ आहेत या अर्थाने जर लेट आलं तर त्याचं इंडॅक्सपीच कसं होतं हे अगोदर आपण पाहणार आहोत मित्र वाक्यामध्ये हे जे अर्थ आहेत या अर्थाचेच रिपोर्टिंग देखील आहेत म्हणून सजेशन जर वाक्यात असेल तर सजेस्टेड असं रिपोर्टिंग वर्ब आपण वापरू शकतो अर्ज असेल तर अर्ज असं रिपोर्टिंग वर्ब आपण वापरू शकतो ऍडवाइस असेल तर एडी व्ही आय एसई डीडवाइस्ड असं रिपोर्टिंग वर्ब येतं रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड वाक्यात ऑफर असेल तर ऑफर्ड वाक्यात ऑर्डर असेल तर ऑर्डर्ड आणि वाक्यात विश असेल तर विश्ड अशा प्रकारचे रिपोर्टिंग वर्ब हो आपण वापरू शकतो आता अगोदर हे सर्व अर्थ असणारी वाक्य आपण पाहूयात त्यानंतर या वाक्याचा आपल्याला इंडॅक्स स्पीच करायचा आहे पा या ठिकाणी सात वाक्य आपण घेतलेली आहेत सजेशन किंवा बाहेरचे बंधन करायला पाहिजे असा अर्थ आज किंवा ऍडवाइस रिक्वेस्ट ऑफर ऑर्डर विश या अर्थाने ही वाक्य आलेली आहेत व्हिडिओ पॉज करून हे वाक्य तुम्ही सविस्तर वाचून घ्या लेटचे हे जे विविध अर्थ आलेले आहेत या सर्व वाक्यांचे पुढे आपण इंडाय स्पीच करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता एका एका वाक्याचा आपण इनडायक्ट स्पीच करूया मित्रो लेट असलेल्या वाक्याचं इंडायक्ट स्पीच करण्यापूर्वी आपण सर्वच वाक्यांना लागू होणारे नियम जे लेटला देखील लागू होतात ते नियम पाहूयात पहा या ठिकाणी पाच नियम आपण घेतलेले आहेत हे नियम इतर वाक्यांना तर लागू होतातच लेटच्या वाक्यांना देखील लागू होतात जसं रिपोर्टिंग व चेंज होणे त्याचबरोबर पंक्च्युएशन मार्क्स निघून जाणे प्रोनाऊन्स बदलणे किंवा प्रोनाऊन्स निघून जाणे टेन्स बदलणे आणि जवळीक दाखवणारे शब्द दूरत्व दाखवतात हे पाच नियम या वाक्यामध्ये कसे लागू होतात हे अगोदर आपण पाहूयात पहा रवी सेट अस स्टॉप द वर्क नाऊ असं एक लेट असलेलं वाक्य आपण घेतलेलं आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल मग रवी या ठिकाणी सेड आलेलं आहे हे सजेशन आहे म्हणून काय होईल सजेस्टेड त्यानंतर लेटस या वाक्यामधून निघून जातं पंक्च्युएशन मार्क्स देखील निघून जातात आणि त्याऐवजी कंजंक्शन म्हणून टॉप आणि त्याला आय एन जी लागलेलं रूप येतं पहा प्रोनाउन्स मध्ये ठिकाणी आलं होतं ते निघून गेलेलं आहे या ठिकाणी मग रवी सजेस्टेड इथे काय होईल स्टॉपिंग आणि त्यानंतर द वर्क जशाच्या तसं येईल आणि या नावचं काय होईल देन पहा प्रोनाऊन्स या ठिकाणी फक्त निघून गेलंय परंतु इतर वाक्यामध्ये फर्स्ट पर्सन जे प्रोनाऊन आलेले आहेत त्याचे थर्ड पर्सन होतील किंवा रिपोर्टर कोण आहे नरेटर कोण आहे त्यानुसार हे प्रोनाऊन्स बदलतात परंतु सर्वसामान्य फर्स्ट पर्सनचं थर्ड पर्सन होतं त्याचबरोबर टेन्समध्ये आपण या ठिकाणी स्टॉपला आय एन जी लावलेला आहे जेरन रूप ज्याला आपण म्हणतो किंवा आय एन जी रूप घेतलेलं आहे परंतु इतर वाक्यामध्ये टेन्समध्ये मध्ये पास्ट टेन्सची भर पडते म्हणजे प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स होतो जवळीक दाखवणाऱ्या शब्दामध्ये आपण नावचं देन केलेलं आहे पै या ठिकाणी नाऊन आणि त्याचं देन असं आलेलं आहे चला आता प्रत्यक्ष लेटच्या वाक्यामध्ये कशा प्रकारे टेन्स बदलतात ते आपण पाहूयात या ठिकाणी रचना देखील येतात पा वाक्यामध्ये जर सजेशन असेल तर रिपोर्टिंग वर्ब सजेस्टेड येईल आणि त्यानंतर वर्ब प्लस एन जी म्हणजे एन जी असलेलं क्रियापदाचं रूप येईल झेरन म्हणतो आपण किंवा शूड आणि त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप ही देखील रचना येऊ शकते दॅट करता शूड अशी रचना त्याला आपण म्हणतो किंवा वाक्यामध्ये जर रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड रिपोर्टिंग वर्ब येईल आणि त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह टू इन्फिनिटिव्ह म्हणजे काय टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप तर रिक्वेस्ट असेल तर टू इन्फिनिटी येतं ऑर्डर असेल वाक्यात तर रिपोर्टिंग रिपोर्टिंगवर ऑर्डर येईल आणि त्यानंतर वाज किंवा वेअर टू किंवा शूड वक्रियापदाचे मूळ रूप देखील येईल या रचना आपण एक एकच घेतल्या सध्या वाक्यात विष असेल तर विश्र येईल आणि अशा वाक्यामध्ये माईट येतं त्याचबरोबर सर्वसामान्य क्रियापद म्हणून जर लेट आलं तर ते विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार होतं आणि अशा वेळी काय होतं सर्वात महत्वाचा बदल होतो तो म्हणजे प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स होतो लेटच्या वाक्यामध्ये देखील होतो परंतु विधानार्थी रचना जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा अवश्य होतो आणि हे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच होत असताना होणारे सर्व बदल विधानार्थी वाक्याचे इंडॅक्स स्पीच कसे करावे या व्हिडिओमध्ये आलेले आहेत या सर्व व्हिडिओच्या लिंक वर या ठिकाणी आय बटनमध्ये तुम्हाला मिळतील किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता चला आता आपल्या वाक्याकडे ओळूयात पहिलं वाक्य घेऊयात आपण ही सेड लेटस लिव्ह द केस ऍट द स्टेशन या वाक्यामध्ये सजेशन व्यक्त होतं तर वाक्यामध्ये जर सजेशन असेल तर काय होईल ही सजेस्टेड असेल आणि त्यानंतर कोणती रचना येईल आय एन जी असलेलं क्रियापदाचं रूप त्याला आपण जेरण म्हणतो याला काय म्हणतो आपण वर प्लस आय एन जी रचना तर हे दिलेलं वाक्य आपण आता सोडूया पा ही सेड ऐवजी आपण काय केले ही सजेस्टेड घेतलेलं आहे त्यानंतर काय घ्यायचं क्रियापदाचं आय एन जी रूप म्हणजे लटस निघून जाईल आणि लिवचं जी रूप येईल आणि बाकीचा भाग जशाचा तसा पा लिव्हिंग असं घेतलेलं आहे आपण ही सजेस्टेड लिव्हिंग त्यानंतर द केस ॲट द स्टेशन हे जशाच्या तसं आलेलं आहे आणखी एका पद्धतीने या वाक्याचं इंडाय स्पीच होतं ती पद्धत पाव कोणती आहे ही सजेस्टेड आणि त्यानंतर आपल्याला काय वापरायचं दॅट करता शूड मग अगोदर या ठिकाणी दॅट येईल आणि करता कोणता येईल या ठिकाणी मित्रो यस yes, हे जे, जे दिसतं त्याचं मूळ रूप अस असं आहे हे ऑब्जेक्ट आहे आता याचं सब्जेक्टिव्ह होईल त्याचं वी होईल म्हणून करता कोणता येईल दॅट वी आणि त्यानंतर शूड आणि त्यानंतर राहिलेला भाग जशाचा तसा ही सजेस्टेड दॅट वी शुड लिव्ह द केस ऍट द स्टेशन मित्र याचबरोबर याच आणखी एका पद्धतीने होतं ते म्हणजे या जेरण पूर्वी किंवा होर प्लस आय एन जी पूर्वी पॉझिटिव्ह ऍजेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो ते येतं पॉझेटिव्ह ऍजेक्टिव्ह कोणते आहेत इज हर देअर आवर हे येतील आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप एक वाक्य घेऊया आपण या ठिकाणी ही सेड लेट दॅम लिव्ह द केस ॲट द स्टेशन अशा प्रकारचं हे वाक्य आहे मग या ठिकाणी कसं होईल ही सजेस्टेड त्यानंतर आपल्याला आय एन जीचं रूप वापरायचं परंतु त्यापूर्वी पजेशिव्ह ऍब्जेक्टिव्ह वापरायचं या ठिकाणी देम आलंय या ठिकाणी अस आलेलं आहे या ठिकाणी देम आलेला आहे या देमचं पजेशिव्ह ऍब्जेक्टिव्ह कसं होईल देअर असं होईल आणि त्यानंतर क्रियापदाचं आय एन जी आलेलं रूप ही सजेस्टेड देअर लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन असं ते होईल चला दोन नंबरचं वाक्य पाहूया याचा अर्थ बा करायला पाहिजे किंवा बाहेरचे बंधन असा अर्थ आहे द स्पेक्टॅटर सेड इट इज नॉट माय बिझनेस लेट द पोलीस डू समथिंग अबाउट इट असं हे वाक्य आहे तर याचं इंडाय स्पीच कसं होईल सुरुवातीचा भाग विधानार्थी वाक्यानुसार स्पेक्टॅटर सेड असं होईल या ठिकाणी उदाहरणासाठी ही घेतलाय आपण परंतु द स्पेक्टॅटर सेड असं येईल त्यानंतर दॅट येईल कारण सुरुवातीला विधानार्थी रचना असलेलं वाक्य येईल मग या नियमानुसार होईल दॅट इट वॉज नॉट मायच हिज होईल बिझनेस आणि या ठिकाणी पुन्हायक वाक्य आलेले त्यामध्ये लेट आहे मग त्याला दॅट करता शूड आपल्याला वापरायचं आहे चला याचं इन दाय स्पीच करूयात पहा द स्पेक्टेटर सेट त्यानंतर दॅट इट वाज नॉट हिज बिझनेस इथपर्यंत आपण केले आता याला अँड दॅट आणि लेटचं काय होईल दॅट करता शूड अँड दॅट द पुलिस शुड डू समथिंग अबाउट इट या ठिकाणी द पुलिस हा या वाक्याचा करता आहे शुड डू समथिंग अबाउट इट असं हे झालेलं आहे चला आता पुढील वाक्य पाहूयात द युनियन लीडर सेट अस शो द बॉसेस दॅट वी आर युनायटेड या वाक्यामध्ये अर्ज म्हणजे आवाहन किंवा उद्युक्त करणे आणि ऍडवाइस असे दोन्ही अर्थ आहेत म्हणून याचं इंडिया स्पीच कसं होईल द युनियन लीडर अर्ज असं होईल आणि त्यानंतर पर्सनल ऑब्जेक्ट येतं आणि त्यानंतर टू इन्फिनिटी येतो अर्ज आणि ऍडवाइस असेल तर पर्सनल ऑब्जेक्ट आणि टू इन्फिनिटी ही रचना येते चला याचं इंडिया स्पीच करूया द युनियन लीडर त्यानंतर अर्ज त्यानंतर द वर्कर्स हे ऑब्जेक्ट आपण मनाने घेत परंतु इथे आपण घेतलेलं आहे त्यानंतर टू इन्फिनेटिव्ह वापरायचं आहे लेटेस्टच्या च्या हे आलेलं आहे हे मूळ क्रियापद आहे शो याचं कसं होईल टू शो द दा दॅट त्यानंतर काय होईल वी दे त्यानंतर आरचं काय झालंय वेअर युनायटेड असं झालेलं आहे चला पुढील वाक्य पाहूया लेट मी नो युअर मोबाईल नंबर सेड द रिसेप्शनिस्ट या ठिकाणी रिक्वेस्ट आहे मग रिक्वेस्टचं इंडिया स्पीच कसं होतं सब्जेक्ट म्हणजे करता प्लस रिक्वेस्टेड या ठिकाणी देखील करता आपण घेतलेला आहे त्यानंतर पर्सनल ऑब्जेक्ट कधी येईल कधी येणार नाही आणि त्यानंतर टू इन्फिनेटिव्ह चला आता याचं इंडाय स्पीच आपण करूया इथे करता लिहितो मी पुन्हा एकदा द रिसेप्शनिस्ट हे आपण सुरुवातीला घेतलेलं आहे त्यानंतर रिक्वेस्टेड त्यानंतर पर्सनल ऑब्जेक्ट द गेस्ट हे मनाने आपण पर्सनल ऑब्जेक्ट इथे देखील घेतलेला आहे त्यानंतर टू इन्फिनेटिव्ह आपल्याला वापरायचं आहे लेट मी नो युअर मोबाईल नंबर तो या ठिकाणी लेट नो ही शब्द रचना आलेली आहे याचा अर्थ निघतो टेल म्हणून इन्फिनेटिव्ह कसं होईल टू टेल द रिसेप्शनिस्ट रिक्वेस्टेड द टू टेल हर हिज मोबाईल नंबर असं आपण केलेलं आहे युअर मोबाईल नंबरचं काय केलेलं आहे आपण हिज मोबाईल नंबर आणि मी मीच काय केलेलं आहे हर चला आता पुढील वाक्याचं इंडिया स्पीच करूया सेड लेट मी बाय यू अ ड्रिंक या ठिकाणी ऑफर आहे जर वाक्यामध्ये ऑफर असेल तर करता त्यानंतर प्लस ऑफर म्हणजे ऑफर्ड आणि त्यानंतर टू इन्फिनेटिव्ह अशा प्रकारची रचना येते म्हणून या ठिकाणी कसं होईल रिया ऑफर्ड त्यानंतर लेट निघून जाईल मी देखील या ठिकाणी येत नाही आणि बाय हे क्रियापद आहे टू बाय त्या यूचं मी होईल मी अ ड्रिंक टू बाय मी अ ड्रिंक असं हे झालेलं आहे चला पुढील वाक्य पाहूयात लेट द बॉयज क्लिअर अप दिस मेस सेट द टीचर या ठिकाणी ऑर्डर व्यक्त होते जर वाक्यामध्ये ऑर्डर असेल द टीचर ऑर्डर्ड असं होईल आणि त्यानंतर दॅट करता शूड या पद्धतीने देखील होत आणि दॅट करता वॉज किंवा वेअर टू या पद्धतीने देखील होतं अगोदर दॅट करता शूड असं घेऊया आपण द टीचर ऑर्डर्ड दॅट त्यानंतर करता कोणता आहे द बॉयज म्हणून द टीचर ऑर्डर्ड दॅट आणि त्यानंतर द बॉयज शूड असं होईल द टीचर ऑर्डर दॅट द बॉयज शूड आणि त्यानंतर बाकी राहिलेला भाग जशाच तसा क्लिअर ऑफ द मेस हा भाग जशाच तसा आपण घेतलेला आहे आता पुढच्या पद्धतीने पहा द टीचर ऑर्डर पुन्हा दॅट द बॉयज हे जशाच तसेच येईल आणि त्यानंतर वेअर टू किंवा वास ये टू येत तर या ठिकाणी बॉयज हे प्लोराल आहे म्हणून वेअर टू आपण घेतलेला आहे क्लिअर अप तसं चला पुढील वाक्य पाहूया लेटर कम होम सेफली सेट द फादर तर आणखी दोन वाक्य आपण घेतलेली आहेत रवी सेट दे लेट मी टेक फोटोज लेट मी हॅव अ कॉपी सेट द मॅनेजर या ठिकाणी लेट आणि हॅव अशी रचना आलेली आहे या तिन्ही वाक्यामध्ये लेट हे ऑर्डिनरी वर्ब म्हणून आलेलं आहे तर याची रचना विधानार्थी वाक्यानुसार होते चला आपण पहिल्या वाक्याचं करूया लेटर कम होम सेफली सेड द फादर या वाक्यामध्ये विष व्यक्त झालेली आहे जर वाक्यामध्ये विश व्यक्त झाली तर विशड हे रिपोर्टिंग भर घेतं आणि वाक्य विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार होतं आणि त्यामध्ये माईट सुद्धा येतं चला याचे इंडायरेक्ट स्पीच करूया द फादर विस्ट आणि त्यानंतर विधानार्थी वाक्याचा नियम म्हणजे दॅट आणि त्यानंतर शी माईट कम होम सेफली असं होईल दॅट शी माईट कम होम सेफली चला आणखी वाक्य पाहूयात रवी सेड दे लेट मी टेक फोटोज या वाक्यामध्ये लेटचा अर्थ अलाउ असा ऑर्डनरी वबचा अर्थ आलेला आहे म्हणून हे देखील विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार होईल या ठिकाणी देखील कसं होईल रवी सेड दॅट त्यानंतर दे जसेच्या तसं खाली येईल दे लेट च काय होईल हिम टेक फोटोज किंवा दे अलाउड हिम टेक फोटोज असं होईल दे अलाउड हिम टेक फोटोज या ठिकाणी लेट देखील येऊ शकतं दे लेट हिम टेक फोटोज अशा पद्धतीने देखील ते होईल आता हे शेवटचं जे वाक्य आहे लेट मी हॅव अ कॉपी सेड द मॅनेजर या वाक्यामध्ये लेट आणि हॅव अशी शब्द रचना आलेली आहे त्याचा अर्थ गिव असा निघतो या वाक्याद्वारे रिक्वेस्ट व्यक्त झालेली आहे हे वाक्य तुम्ही करायचं आहे मग या वाक्यामध्ये काय होईल रिक्वेस्टेड असं रिपोर्टिंग येईल आणि रिक्वेस्टेड असेल तर टू इन्फिनेटिव्ह वापरावं लागतं मग या गिवचं टू इन्फिनेटिव्ह येईल आणि बाकी वाक्य रिक्वेस्टच्या नियमानुसार होईल तर हे वाक्य तुम्ही करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा पाहूया आपण तुमचं वाक्य बरोबर येतं का मित्रो या व्यतिरिक्त वाक्यांमध्ये इच्छा सदिच्छा आभार निरोप असे भाव देखील व्यक्त होतात अशा प्रकारचे वाक्य उद्गार वाचक वाक्या वाक्याचे इन डायरेक्ट स्पीच या व्हिडिओमध्ये आपण सोडवलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता अतिशय महत्वाची ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे अगोदर आपण वाक्य सोडवलेले आहेत परंतु मित्र या ठिकाणी जे वाक्य दिलेले आहेत ते थोडे वेगळे वाक्य आहेत म्हणून हे जे पहिलं वाक्य आहे या वाक्यात सजेशन व्यक्त होतं परंतु या ठिकाणी सेड टू आलेलं आहे म्हणून याचं इंडा स्पीच कसं होईल हे पाहून घ्या त्याचबरोबर जे हे तिसरं जे वाक्य आहे लेटस सेल द हाऊस सेड रवी लेटस नॉट सेड रिया पा या वाक्याला रिस्पॉन्स आलेला आहे याचं इंडायरेक्ट स्पीच कसं होतं ते पहा लेटस गो सेड रवी या ठिकाणी पहा फक्त लेटस गो इतकंच आलेलं आहे त्यानंतर ऑब्जेक्ट आलेलं नाही अशा प्रकारे या ठिकाणी फक्त दॅटची रचना येते म्हणजे आय एन जी ची रचना, रचना वर प्लस आय एन जी ची रचना या ठिकाणी येत नाही तर याचं कसं इंडॅक्स पिच होतं ते देखील पहा लेट मी डू इट फॉर यू सेट द बॉय हे वाक्य नियमित आहे हे वाक्य तुम्हाला सहज करता येईल त्यानंतर सहावं वाक्य पहा मदर सेट ह्यूड इट चॉकलेट्स ऑल डे लॉंग इफ आय लेट हिम पहा या ठिकाणी नंतरच्या क्लॉज मध्ये इफ आय लेट हिम आलेला आहे त्याचा अर्थ होऊ देणे किंवा न थांबवणे असं आहे या अर्थी जर लेट आलं तर त्याचं इंडा स्पीच कसं होतं ते देखील पहा त्याचबरोबर लेटर ट्राय हर बेस्ट शी वुड फेल सेड रवी या वाक्यात कंट्रास्ट आलेला आहे हे देखील आणखी वेगळं वाक्य आहे या वाक्याचं देखील इंडा स्पीच कसं होतं पहा हे जे चार वाक्य आहेत हे जास्त महत्वाचे आहेत हे वाक्य तुम्ही सोडवा आणि तुमची उत्तरे बरोबर येतात का तर या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही सर्व उत्तरे मी दिलेली आहेत तर ही उत्तरे अवश्य पहा आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब बटणाच्या बाजूची घंटी दाबा त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू